मी मनकेदुखीच्या आजाराने त्रस्त होतो. तर कशा प्रकारचं मनकेचं दुखणं होतं तुमचं? माझं एक 10 वर्षापूर्वी मी जिन्यावरनं पाय घसरून पडलो होतो डाव्या बाजूला. त्याच्यानंतर ते आता त्या वयोमानामध्ये ते काही दुखणं एवढं मला जाणवलं नाही. जसं वय वाढत गेलं तसं त्या दुखण्याने त्याचं तोंड वर काढलं आणि नंतर तो मला मनकेदुखीचा त्रास असह्य असा होऊ लागला. त्यावेळेस मग कसा कसा त्रास व्हायचा तुमचा, म्हणजे चालताना त्रास व्हायचा, बसताना व्हायचा? तर या त्रासाचं स्वरूप असं होतं की झोपत न उठलं की मला पूर्णपणे उभं राहता येत नव्हतं, वाकून चालावं लागायचं. सकाळचा प्रातविधी केल्यानंतर उठता येत नव्हतं लवकर, पूर्णपणे शरीर पुढे झोकून चालावं लागायचं अशा प्रकारे. नंतर थोडंसं रुटीन झालं एक 1/2 तासाचं 20 मिनिटाचं की मग पुन्हा शरीर सरळ व्हायला सुरुवात व्हायची. परंतु जेवताना उठून बसलं की पुन्हा तसाच त्रास मला सेम व्हायचा. नाही तर मी मग आप्तश्री आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर सौरभ कदम यांची भेट घेतली. त्यांनी माझं रुटीन चेकअप केलं. त्याच्यामध्ये थोडंसं मला नॉर्मली गॅप आणि स्नायू पिळे गेले असं त्यांनी निदान केलं. तर त्याच्यावरती त्यांनी मला एक 3 आठवड्याची बेसिक ट्रीटमेंट गोळ्या औषध दिली, काही चूर्ण दिले. त्याच्यानंतर मग त्यांनी पंचकर्म करण्याचा मला सल्ला दिला. तर ते पंचकर्म आम्ही गेल्या गुरुवारी 4 तारखेला सुरुवात केली आणि आज 11 तारीख असेल साधारण, म्हणजे 8 दिवसाचं पंचकर्म क्रिया केल्यानंतर मला अतिशय छान प्रकारे असा रिलीफ भेटलेला आहे. त्या दुखणं माझं जवळजवळ एक 70-75% कमी झालेलं आहे आणि अजूनही पुढे 3 महिन्यासाठी मला गोळ्यांचे काही आयुर्वेदिक कोर्सेस सरांनी करायला सांगितले. जे प्रॉपरली त्यांचं जे काही त्यांनी मला सजेशन केलं आजारासंदर्भात, ते जर व्यवस्थित जर प्रत्येक पेशंटनी जर ते फॉलो केलं तर रिलीफ हा आजारामध्ये मिळतोच. फक्त थोडंसं स्पेशन्स ठेवावं लागतात आयुर्वेद उपचारामध्ये आणि आराम मिळतोच. ही माझा स्वतःचा अनुभव म्हणजे असं काही नाही की कुठली स्क्रिप्ट बनवली आणि मग मी बोललो. ही मी माझे स्वतःचे अनुभव सरांच्या केबिनमध्ये बसूनच मी शेअर करतोय तुमच्या सर्वांसोबत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.